मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 विशेष सत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केलं। भारतात फिनटेकमुळे आलेलं परिवर्तन केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित नाही तर याचा सामाजिक प्रभावही व्यापक आहे असं त्यांनी अधोरेखित केलं। पूर्वी लोक भारताची सांस्कृतिक विविधता पाहून आश्चर्यचकित होत असत, आता परदेशातील लोक भारतात फिनटेक विविधता पाहायला येतात असं पंतप्रधानांनी सांगितलं। फिनटेक क्रांती वित्तीय समावेशन करत जीवनमान सुलभतेसह जीवन प्रतिष्ठा वाढवण्यातही यशस्वी ठरत आहे असे गौरवगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करताना काढले। भारतीयांसह संपूर्ण जगाचं जीवन दर्जेदार करण्यात ही क्रांती मोठी भूमिका बजावेल असा विश्वास त्यांनी या विशेष सत्रात व्यक्त केला। आज सस्टेनेबल इकॉनॉमिक ग्रोथ ये भारत की प्राथमिकता है। हम स्ट्रांग, ट्रांसपेरेंट और एफिशिएंट सिस्टम्स बना रहे हैं। मुझे विश्वास है भारत का फिनटेक इकोसिस्टम भारत के लोगों को क्वालिटी लाइफस्टाइल देने के मिशन में बहुत बड़ी भूमिका निभाएगा। मुझे विश्वास है भारत का फिनटेक इकोसिस्टम पूरी दुनिया की ईज ऑफ लिविंग बढ़ाएगा। और मुझे मेरे देश के युवाओं की टैलेंट पे इतना भरोसा है और मैं कहता हूं, बड़े विश्वास से कहता हूं, आवर बेस्ट इज येट टू कम। फिनटेकच्या क्षेत्रात विकासासाठी सरकारनं गेल्या 10 वर्षात घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला। त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानामुळे आलेल्या पारदर्शकतेची उदाहरणं दिली। या क्षेत्रानं वित्तीय सेवांचं लोकशाहीकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे असं ते म्हणाले। जनधन योजना तसंच मुद्रा योजना महिला सक्षमीकरणाचं मोठं माध्यम बनत आहे असं त्यांनी सांगितलं। जनधन योजना के चलते करीब 290 मिलियन यानी 29 करोड़ से ज्यादा महिलाओं के बैंक खाते खुले हैं। जनधन खातों ने महिलाओं के सेल्फ हेल्प ग्रुप को भी बैंकिंग से जोड़ा। इसका फायदा आज देश की 10 करोड़ रूरल विमेन को मिल रहा है। यानी जनधन प्रोग्राम ने महिलाओं के फाइनेंशियल एम्पावरमेंट की एक मजबूत नींव रखी है। भारतात फिनटेक क्रांती कशी होणार असा प्रश्न पूर्वी विरोधक उपस्थित करायचे, मात्र गेल्या 10 वर्षात भारताच्या फिनटेक कार्यक्षेत्रात 500% वृद्धी झाली आहे। भारताच्या जनतेनंही वेगानं फिनटेकचा अवलंब केला, त्याचं प्रतिबिंब पदोपदी दिसत आहे असं ते म्हणाले। जगातले 50% रिअल टाइम पेमेंटचे व्यवहार भारतात होतात असं त्यांनी स्वाभिमान सांगितलं। ONDC म्हणजेच डिजिटल व्यापारासाठी खुला मंच छोट्या व्यापाऱ्यांसह सर्वांना समान संधी उपलब्ध करून देत आहे असं पंतप्रधान म्हणाले। फिनटेक आणि स्टार्टअपला असलेला सायबर गुन्ह्यांचा धोका अधोरेखित करत सायबर फसवणूक रोखण्यासाठी तसंच डिजिटल साक्षरता वाढवण्याकरता पावलं उचलण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। या कार्यक्रमाला ग्लोबल फिनटेकचे अध्यक्ष क्रिश गोपाळ कृष्णन आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास हे देखील उपस्थित होते। यावेळी पंतप्रधानांनी तिथं भरलेल्या प्रदर्शनाला भेट दिली।